मिरजीत वारांगणा महिलांना महात्मा गांधी चौकीकडून झेंडे वाटप. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट घरावर झेंडा लावून स्वतंत्र महोत्सवात सामील होण्याचे केले आवाहन. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियान उपक्रम भारताच्या स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्ष साजरी करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या संकल्पनेतून प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जावा यासाठी आज उत्तम नगर येथील वारांगणा वस्ती येथे तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वारांगणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे 250 झेंडे सुपूर्द केलेत. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन घरोघरी तिरंगा अभियानामध्ये सहभागी होण्याचे अभिवाचन दिले. यावेळी उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे विकास पाटील यांच्यासह वारांगणा संघटनेच्या पदाधिकारी वारांगणा महिला उपस्थित होत्या. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलं आहे. आज माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून जे आपल्या महात्मा गांधी पोलिसांची आजची जी वेशवृत्ती आहे तिथून माननीय पोलीस अधीक्षकांनी जे आम्हाला झेंडे पुरवलेले होते ते प्रत्येक घरावर हर घर तिरंगा या संकल्पनेतून प्रत्येकाच्या घरावर झेंडा फडकवावा अशी इच्छा व्यक्त केलेली होती. त्यानुसार आम्ही आज रोजी महात्मा गांधी पोलिसांकडून 250 झेंडे या वेशवृत्तीमध्ये ती त्यांची संघटना आहे त्या संघटनेकडे सुपूर्द केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.